नाही आता आमच्याकडे तुम्ही पाहता हिवरे बाजारला मला कोणी पिए नाही बरं त्यामुळे काय वाळूगट नाही तो विषय पिए नाही कारण का असं हे असंच गावात विकासाची कामं सुरू झाले ना एक वर्ग असा असो की त्याचा फायदा प्रामाणिकपणे काम करणार दुसरा वर्ग असो यातून दोन पैसे मला कसे मिळतील तिसरा वर्ग असा असो की माझा मुलगा इंटरव्ह्यूला गेलाय एसपी साहेब सरपंचाचे मित्र आहेत मग त्यांनी सांगितलं सिलेक्शन होईल ओके हे अशा अनेक गोष्टी असतात आणि मग तिथं खरी कसरत अशी आणि जो तिथं मी पूर्वीपासून पाहिलं का मी तुम्हाला माहितीये की आरटीओ ऑफिस हिवरे बाजारला येत अच्छा ज्याला ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे त्यांनी कागद हिवरे पंचायतीत द्यायचे चेक करतो आरटीओ ऑफिस जातो अभय देशपांडे साहेब आरटीओ नगर होते आणि त्यावेळी एक किस्सा घडला होता की आमच्या गावातला एक माजी सरपंचाचा मुलगा टेबल सीट कल्याण हायवेला पकडला पकडल्यावर ते धरलं आणि त्यांनीही केलं तर तो थोडा मी हिवरे बाजारचा आहे माझे वडील असे मग तो कॉन्स्टेबल ओळखीचा होता त्यांनी मला फोन केला असं असं मी त्याला सरळ सांगितलं की त्याला दंड करा सोडू नका कारण काय आपल्या कामाचा युग नको जर नम्रपणे म्हणला असा साहेब मी चुकलो बरं का हिवरे बाजारचा लायसन आहे चुकलं सोडून देतात या अनुभव मला पण मी पण आपल्या कामाचा आला ना की मग काही गाडीवर तुमच्याशी गावात गेल्यावर बोलतो नाही वर्षभर बोलले नाही मग ते काम झाला पुन्हा दुसरं रेशन कार्ड पाहिजे बरं कागद पंचायती पाचव्या दिवशी रेशन कार्ड तुमच्या घरी जात जातीच दाखले उत्पन्नाचे दाखले तुम्ही गावासाठी एकत्रित वैयक्तिक कोणाला तुम्ही आम्ही एजंट होऊ दिले नाही कुठल्याच आजही खाते फोडायचे जमिनीचे जमीन महसूल तो 85 कलम आहे जर वडिलांची आजोबा जमीन मुलाच्या नातवाच्या नावे करायची झाली इकडे करायला गेले 1-1.2 लाख खर्च आहे बरोबर मग चहा सुद्धा पाजावा लागत आहे आता गेल्या आठवड्यात उमेश पाटील साहेबांनी गावात येऊन मग त्यांना तालुका दंडाधिकारी आहेत हिअरिंग येत होत पण हे हिअरिंग हिवरे बाजारला येतात मग शेवटी हिवरे बाजार निवड आमच्यामुळे उभा नाही राहिला मी तर पुढाकार घेतला पण गावाचा प्रामाणिकपणा आहेच आणि तेवढंच प्रशासनानी सुद्धा प्रामाणिक मदत केलेली आणि त्याच्या कुठलाही गाव कोणी जर मी जर म्हणलं माझ्यामुळेच घडलं नाहीये बरोबर एक टीम वर्क असतं याचं आणि ते टीम वर्क ज्यावेळी होतं त्यावेळी आपले इथपर्यंत जात येतात म्हणून तो जो विषय आहे हे काय की दुर्लक्ष केलं आता झालताय तो त्रास मध्ये तुम्ही छापले होते कोविडच्या काळात उमाकांत दांगर साहेब कलेक्टर म्हणून नगरला आले पण ते नगरला आल्यावरती हिवरे बाजारला आले आणि ते म्हणजे पोपटराव काय राहिले सांग म्हणजे साहेब मला सगळ्यात जास्त गावात त्रास कसला होतो का पाणी आडवा पाणी आलं ना लोक जमीन सपाटीकरण करतात बरं जमीन सपाटीकरण केलं बांधबद्दीची केली की शिवार वाहतुकीचे रस्ते बंद होतात आणि वाहतुकीचे रस्ते बंद झाले का ते भांडण गावात येतात पण भावकी विभक्त झाली का जमिनीच्या देण्या घेण्यावर वाद सुरू होतात म्हणजे साहेब सगळ्या जमिनी मोजायच्या आम्हाला आणि ते पहिले जिल्हाधिकारी होते डायरेक्ट ते आले नगर चालवणे आम्ही भूमी अभिलेख मध्ये गेलो तिथं बसलो आणि 100% गावाचे जमिनीचे पैसे भरले आम्ही 100% आणि मोजण्या सुरू केल्या शेवट काही प्रसंग असे आले की मग मला कळालं की काही माणसं संधी आली का सोडत नाही ओके आणि मग काही माणसं तिथं गडबडी करायला लागल्या मग मला 20% जमिनी मोजायच्या थांबावं लागल्या शेवटी गाव उभं करत असताना गाव बिघडलंय नाही पाहिजे दक्षता घ्यावं लागते म्हणजे मी राजकारण करतो गावात करीत ना असं अजिबात नाही पण मी गावाच्या भल्याचं राजकारण करतो बरोबर की गावात तडजोडून मिटेल कसं आणि मग 20% जमिनी आमच्या मग आता टप्प्या आजही 3 रस्ते आहेत की त्यावेळी झाले नाही ते आता हळूहळू हळू प्रस्ताव सोड कारण इतके माझ्या लक्षात आलं त्यावेळेस यांच्या आज्याने आमच्या आज्याला मारलं होतं बांधा बैलचा हे कालच्या निवडणूक कळाल मला आज्याच्या काळातलं मग त्यावेळेस तुम्ही आम्हाला तो रस्ता खाना दिला ओके.